शिरोळ पोलीस ठाण्यावर संतप्त शिरोळकरांचा मोर्चा. पोलीस कॉन्स्टेबल भुजंग कांबळेला केले आरोपी, पुरवणी जबाब नोंदवला. मयत राजाराम माने प्रकरणावरून प्रचंड गोंधळ. राजाराम महादेव माने या 36 वयाच्या तरुणाने विष पिऊन आत्महत्या केली. परिणामी या हत्येस जबाबदार असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल भुजंग कांबळे, निखिल खाडे, शशिकांत साळुंके, शिंदे नामक पोलीस अधिकारी आदी अनोळखी महिला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा, त्यांना अटक करा या मागणीसाठी शिरोळ पोलीस ठाण्यावर नागरिकांच्या मोठ्या जमावाने मोर्चा काढला. राजाराम महादेव माने यांनी मोठी रक्कम द्यावी यासाठी त्यांचा मानसिक छळ सुरू होता. एका महिलेला माने यांनी फोन केला. या संशयातून माने याला ब्लॅकमेलिंग केलं जात होतं आणि त्याच्याकडून निखिल उर्फ भाऊ बाबूराव खाडे, शशिकांत संभाजी साळुंके आणि शिरोळ पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल भुजंग कांबळे यांनी कट रचून छळायला चालू केलं होतं आणि यातूनच माने यांनी आत्महत्या केली असा आरोप करत आज सलग दुसऱ्या दिवशी शिरोळातील नागरिकांनी शिरोळ पोलीस ठाणं गाठलं. पोलीस ठाण्याचे PI उदय डुबल यांच्या कार्यालयात DYSP रमेश सरवदे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. येथे मोठी वादावादी झाली. ज्याने कोणाला FIR द्यायची होती किंवा ज्याला कोणाला ती FIR द्यायची होती, हा थोडक्यात मी जर फिर्यादी आहे तर तो माझा जबाब आहे. माझ्या जबाबाशी तुम्ही सहमत असाल ह्याची गरज नाही. तुम्हाला जर काही जबाब द्यायचा असेल, ह्याच्यावरती साक्षी द्यायची असेल, तर तुम्ही अवश्य मला भेटू शकता. मी तुमचा जबाब नाही राहू दे, राहू वाचा, राहू दे. सगळ्यांनी अपेक्षित मंडळ होतं, त्यांना माहिती आहे सगळ्यांनी. जर सहमत राहील त्याची सही येते, त्याच्या जबाबदार आहे त्या स्टेटमेंट. लोकांचा जबाब नाही त्यामध्ये, फक्त झालंय काय तेवढं. वाचा प्रत्यक्ष पत्र. काल आपली चर्चा झाली होती की निखिल खाडे किंवा शशिकांत साळुंके आणि अनोळखी व्यक्ती बाई ह्या तिघांचं नाव फक्त त्यातमध्ये फिर्यादी म्हणून घातलं गेलं होतं आणि एक भुजंग कांबळे. पण भुजंग कांबळेंचं नाव एवढी चर्चा करून सुद्धा घातलं गेलं नव्हतं. त्यामुळं आज आपण दुसऱ्यांदा आलो आहे आणि त्यातमध्ये मी आणि परत ॲडिशन केली की तुमचे इचलकरंजीचे PSI शिंदे नामक कोण जे असेल त्यांचं एक नाव मी त्यातमध्ये घातलं. असे आरोपींच्या लिस्टमध्ये 5 जणांचे नाव आपण घातलेलं आहे. आता फक्त मी वाचतो जरा थोडंसं बघा. मी अमरसिंह बाळकृष्ण माने थोडक्यात तेवढंच वाचा. आम्हाला काय काम नाही, पहिल्यापासून. एका बाजूला शिरोळ पोलीस ठाण्यात वाद सुरू होता तर दुसऱ्या बाजूला शिरोळ गाव बंद ठेवण्याची तयारी शिरोळकरांनी सुरू केली. यामुळे शिरोळातील वातावरण संतप्त आणि तापलेलं दिसत होतं. शिरोळकर आक्रमक झालेत हे लक्षात आल्यावर पोलिसांनी जयसिंगपूर कुरुंदवाडेतील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी कुमक मागवली. पोलिसांचा जमाव पोलीस ठाण्याचे संरक्षण करण्यात व्यस्त होता तर दुसऱ्या बाजूला पोलीस ठाण्यात घुसून लोक पोलिसांना जाब विचारत होते. या दरम्यान मराठा क्रांती मोर्चाचे कोल्हापुरातील दिलीप पाटील, ॲडव्होकेट अनिल सदाशिव माने, बंटी उर्फ यशवंत देसाई, धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, गजानन संगपाळ, निलखंठ उर्फ पिंटू फल्ले, श्री गायकवाड यांच्यासोबत DYSP रमेश सरवदे, PI उदय डुबल यांच्या चर्चेच्या 2 फेऱ्या पार पडल्या. चर्चा फिसकटली आणि वातावरण तणावपूर्ण बनलं. पुरवणी फिर्याद जबाब तारीख 6/12/2017. मी अमरसिंह बाळकृष्ण माने, वय 42, धंदा शेती, राहणार बाजारपेठ मानेगल्ली शिरोळ. आज शिरोळ पोलीस ठाणे समक्ष घेऊन घेतो जबाब असाठी मोबाईल नंबर घातलेला आहे. मी वर नमूद पत्त्यावर माझे कुटुंबासह एकत्र राहण्यास आहे. मी काल दिनांक 5/12/17 रोजी शिरोळ पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीप्रमाणे शिरोळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 177/2017 भारतीय दंडविधान कलम 306 आणि 34 हे काल दाखल झालेले आहेत त्यांच्यावर ऑलरेडी आरोपींवर प्रमाणे दाखल करण्यात आलेलं आहे. सदर गुन्ह्यातील फिर्याद आता मला दाखवली ती मी वाचून पाहिली. त्यातील मजकूर मी सांगितल्याप्रमाणे लिहिलेलं बरोबर आहे. सदर फिर्यादीमध्ये भुजंग कांबळे पोलीस कर्मचारी यांचे नाव मूळ प्रथम खबरी रिपोर्ट म्हणजे FIR मध्ये कालच्या ते नव्हतं. साहेब 2 मिनिट बोलू लागतात.
भुजंग काम आहे आमचे तलाठी पोलीस कर्मचारी बरोबर आहे मूळ खबरी रिपोर्टमध्ये दाखल करण्यासाठी 4 तास चर्चा केली, तथापि मूळ प्रथम खबरी रिपोर्टमध्ये जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे, त्यामुळे मी खालीलप्रमाणे पुरवणी जबाब देत आहे. या अमरचा जबाब आता खाली मला माझा चुलतभाऊ राजाराम माने वय 36 मयत होण्यापूर्वी आमच्याजवळ राहत होता. तो छोटा हाती चालवत होता, त्यावर तो उदरनिर्वाह करत होता. गेले 2 महिन्यापूर्वीपासून तो तणावामध्ये होता. तो काही कारणास्तव लोकांकडून पैसे मागत होता. त्याबाबत त्याला विचारलं असता त्याने मला निखिल भाऊ कंसात बाबूराव खाडे याने मला फोन करून मी कोणत्या तरी महिलेला फोन केला होता व ते प्रकरण मिटवण्यासाठी माझ्याकडून 20,000 रुपये मागत होता असे सांगितले होते. त्याबाबत त्यास मी निखिल खाडे याला भेटून चर्चा करूया असे सांगितले होते. त्याबाबत त्याने राहुल मनोहर माने, विजय सुरेश गंगधर, सुचित सुरेश माने, सुशांत आनंद माने असे मित्रांनाही सांगितले होते. त्यानंतर दिनांक 25/11/2017 रोजी सकाळी 11:30 वाजता निखिल खाडे या विठ्ठल मंदिर शिरोळ येथे आला. तेथे मी माझा चुलतभाऊ राजाराम माने असे हजर होते. त्यावेळी निखिल खाडे यांनी मला राजाराम माने यांनी कोणत्या तरी महिलेला फोन केला व त्याचे रेकॉर्डिंग केले. ते रेकॉर्डिंगचे प्रकरण मिटवण्यासाठी 30,000 रुपयांची मागणी केली. त्याबाबत वरीलप्रमाणे प्रकरण मिटवूया असे सांगितले. नंतर माझा चुलतभाऊ राजाराम हा तेथून भाऊबंधू व मित्र प्रमोद पुंडलिक माने राहणार शिरोळ यांच्या घरी जाऊन 20,000 रुपये घेऊन आला व माझ्याकडे आणून दिले. त्या दरम्यान त्याचे सांगणे बोलण्यावरून एक फोन मयत राजाराम माने यांच्या मोबाईलवर आला. सदर मोबाईलवर मी स्वतः बोललो असता समोरील बोलणाऱ्या व्यक्तीने इचलकरंजीहून PSI शिंदे बोलतो आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी 30,000 रुपये लागतील असे शिंदे बोलले. त्यावेळी मी माझेकडे एवढे पैसे नाही, काहीतरी कमी जास्त करूया असे सांगितले. त्यानंतर तुम्ही निखिल खाडे यांच्याजवळ पैसे द्या, तुम्ही येण्याची गरज नाही आणि सदर प्रकरण मिटल्यावर संध्याकाळी 5 ते 9 या वेळेत आपणाला फोनवरून जबाबाची सविस्तर कल्पना देतो. त्यानंतर मी जदरचे पैसे निखिल खाडे यास दत्त कारखाना गेट समोर दिले व त्याने गाडीवरून भुजंग कांबळे पोलीस सध्या कार्यरत शिरोळ पोलीस ठाणे यांच्याबरोबर कोल्हापूरमध्ये जाणार आहे व ते प्रकरण मिटवणार आहे असे सांगितले. त्यानंतर मी व माझा भाऊ राजाराम असे म्हणून घरी निघून आलो. दिनांक 30/11/2017 रोजी मयत राजाराम माने आमच्या गावातील त्याचे मित्र इवान गवडे चेअरमन यांच्याकडे पैसे मागत होता. दिनांक 4/12/2017 रोजी सकाळी 9:30 वाजता निखिल खाडे यांनी भाऊ राजाराम माने यांच्याकडे 50,000 रुपयाची मागणी केली. त्यानंतर सदरबाबत राजाराम यांनी मला वरील प्रकार समक्ष सांगितले. त्यानंतर त्याने स्वप्नील मुर्दूम याच्याकडे पैशाची मागणी केली असता त्याने माझ्याजवळ कॅश नाही चेक देतो असे सांगितल्यानंतर भाऊ राजाराम हा तणावाखाली होता. तो तणावग्रस्त असल्याबाबत माझे नातेवाईक व मित्र यांना सांगितले. त्यानंतर तो कुठेतरी गेला. त्यानंतर तो दिसला नाही म्हणून आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शोध घेत असताना टेम्पो अड्ड्यामध्ये संजय माने, विजय सावंत यांना निखिल खाडे यांनी भेटून राजाराम यांनी काहीतरी औषध प्याले आहे व KDC बँकेच्या पाठीमागे उसात पडलेला आहे असे सांगितले. त्यानंतर मी माझे नातेवाईक राजाराम यास सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास शतायू दवाखाना शिरोळ येथे औषधोपचारासाठी नेले. त्यानंतर तेथील डॉक्टरांनी सदर राजाराम यांची परिस्थिती पाहून संजीवनी हॉस्पिटल जयसिंगपूर येथे घेऊन जाण्याबाबतचा सल्ला दिला. जयसिंगपूर येथे हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईपर्यंत राजाराम हा पूर्ण शुद्धीत होता. त्यावेळी काय झाले असे विचारले असता त्यांनी त्यावेळी मला निखिल उर्फ भाऊ बाबूराव खाडे, शशिकांत संभाजी साळुंकी, दुर्गे राहणार घालवाड, मुख्य सूत्रधार शिरोळ पोलीस कर्मचारी भुजंग कांबळे सध्या कार्यरत पोलीस ठाणे, तसेच इचलकरंजी शिंदे नामे पोलीस अधिकारी यांचं नाव मला सांगण्यात आले. मला एका महिलेला फोन केलेल्या कारणावरून वारंवार पैसे मागितले व आणखीन पैसे न दिल्यास ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करू अशी वारंवार धमकी देत हे सर्वजण होते. सदर प्रकरण मिटवण्याकरता 1,75,000 रुपये दिले आहेत, तरी पण आणखीन पैसे मागत होते. आता पैसे देण्यास असमर्थ ठरल्यामुळे मी पाहुणे व मित्र यांच्याकडून पैसे मागत होतो. त्यानंतर त्यातला एक प्रयत्न निखिल खाडे व मी आपले पाहुणे अनिल बाबासाहेब पाटील राहणार करणारे यांच्याकडे पैसे मागण्यासाठी समक्ष गेलो होतो. तेथे पैसे न मिळाल्यामुळे शेवटी मी माझ्या मित्रांमध्ये माझी किडनी विकण्याबाबत चर्चा केली. या सर्व गोष्टीतून सुटण्याचा मार्ग मला न दिसल्याने मी 20 किलो आहे.
असे त्याने सांगितले. त्यानंतर त्यास औषधोपचार दाखल केले. त्याच्यावर औषधोपचार करत असताना काल दिनांक 5/12/17 रोजी सकाळी 8:20 सुमारास माझा भाऊ राजाराम माने मयत झाल्याचे तेथील डॉक्टरने सांगितले. त्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी मयताचा पंचनामा करून प्राथमिक आरोग्य केंद्र जयसिंगपूरमध्ये पोस्टमार्टम झाले आहे. मयताचे अंत्यविधी केला आहे. तरी निखिल उर्फ भाऊ बाबूराव खाडे, शशिकांत संभाजी सारंगे, दोघे राहणार गालवाड, 3 मुख्य सूत्रधार शिरोळ पोलीस कर्मचारी भुजंग कांबळे, सध्या कार्यरत शिरोळ पोलीस ठाणे, 4 इचलकरंजी शिंदे नामक पोलीस अधिकारी, 5 अनोळखी महिला, या सर्वांनी मिळून भाऊ राजाराम माने 2 महिन्याची पाठिंबापासून दिनांक 4/12/17 रोजी शिरोळ, गालवाड इत्यादी ठिकाणी भाऊ राजाराम माने यास एक महिलेला फोन केल्याचे कारणास्तव वारंवार पैसे मागितले व आणखी पैसे न दिल्यास ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करून धमकी देऊन कट कारस्थान करून त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून ही फिर्याद दिलेली. शिरोळ पोलीस कॉन्स्टेबल भुजंग कांबळे आणि आरोपींना अभय देत आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी दिलेल्या FRP मधील नावे वगळली आहेत असा आरोप ग्रामस्थांनी केला. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पांडुरंग माने, सयाजी माने आणि शिरोळातील ग्रामस्थांनी बेमुदत गाव बंद करण्यात येईल असा इशारा देत फिर्याद नोंद करून घ्या आणि आरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा माती सावडली जाणार नाही, उलट पोलीस ठाण्यासमोर उद्याचा धार्मिक कार्यक्रम पार पाडू असा आक्रमक पवित्रा घेतला. तर युवक शेतकरी संघाचे दीपक ढवळे यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटण्यासाठी तरुणांची बैठक घेतली. भुजंग कांबळे, सध्या कार्यरत शिरोळ पोलीस ठाणे, 4 इचलकरंजी शिंदे नामक पोलीस अधिकारी, 5 अनोळखी महिला, या सर्वांनी मिळून भाऊ राजाराम माने 2 महिन्याची पाठिंबापासून दिनांक 4/12/17 रोजी शिरोळ, गालवाड इत्यादी ठिकाणी भाऊ राजाराम माने यास एक महिलेला फोन केल्याचे कारणास्तव वारंवार पैसे मागितले व आणखी पैसे न दिल्यास ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करून धमकी देऊन कट कारस्थान करून त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून ही फिर्याद दिलेली. आता मी 1 मिनिट बोलली, तरी संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई करून कडक शासन एवढं असं झालेलं आहे. त्याच्यामध्ये आणि कोणाला ॲडिशन सिकंदर, मी जरा 2 मिनिटं बोलतो. मी दिलीप पाटील कोल्हापुरातून आलेलो आहे आणि मी मराठा मोर्चा महाराष्ट्राचं काम करतो. मला कळाल्यानंतर आलो मी सगळ्यांच्या वतीनं, मला पुण्यातून मुंबईतून फोन आले की तुम्ही अर्जंट जायला पाहिजे, नाहीतर नगरवरनं एक गाडी येणार होती नी या ठिकाणी हे आपलं आंदोलन. मी तुम्हाला पहिला गोष्ट सांगतो, तुम्ही लोकांनी व्यवस्थित ह्या ठिकाणी येऊन बरोबरच प्रेशर टाकलेला आहे आणि पोलिसांचं पोलखोल केलेलं आहे. पहिली गोष्ट मी त्यांना पहिली गोष्ट सांगितली की पोलिसांची पहिली चूक म्हणजे त्यांनी हा आपला जो हे मयत आहे, मयत हा जयसिंगपूरला ॲडमिट असताना पोलिसांना कळवलं असताना त्याचा मृत्यूपूर्व जबाब घ्यायला पाहिजे होता, तो घेतलेला नाही. ही सगळ्यात मोठी तिने चूक केली आहे. मॅजेस्टिक ते मृत्यूपूर्व मॅजेस्टिकच्या पुढे घ्यायला पाहिजे होता, घेतली नाही. म्हणजे त्यांचा हेतू हा नाही आहे. तर त्यामुळं काय केलं की आमचे जे काही कंटिन्युअस जे लोक आहेत मुंबईमध्ये, आमचे हायकोर्टाचे वकील कंटिन्युअस बसले सकाळपासून आणि FIR जे काही काय त्याला गाईड करतात आता टाकलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं हे FIR आता जी पुरवणी आहे ती आता बरोबर गेलेली आहे आणि आता आपण पुढचे कारवाई करू. त्यानंतर आमची मेन मागणी होती यातली आणि ती मग सांगतो सकाळपासून चाललेलं की हे शिरोळ पोलीस ठाणे आणि त्याच्यावरचे जे DYSP आहेत त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास नाही आहे. त्यामुळं हा तपास हा स्वतंत्र व्हायला पाहिजे. त्यामुळं आमच्या लोकांनी मुंबईमध्ये प्रयत्न केले, खरोखर त्यांचं कौतुक करतो मी, नाव सांगतो त्यांचं, संतोष सूर्यराव आणि संजीव भोर पाटील नगरमध्ये त्यांनी एक प्रयत्न केले आणि आबा पाटील म्हणून पुण्यात आहे, या तिघांनी जोरदार प्रयत्न केले. तिथं त्या कमिशनरला भेटले आणि त्यांनी इथल्या कमिशनरवर प्रेशर टाकलं. आत्ताच मी कमिशनरना हे सांगितलं की तुमचं काय अडचण आहे सांगितलं. कमिशनरना सांगितलं की आमचा ह्या पोलिसांच्यावर विश्वास नाही आहे, तुम्ही हे तपास यांच्याकडे काढून घ्या. 5 मिनिटांपूर्वी कोल्हापूरचे SP मोहिते साहेबांचा फोन आला, त्यांनी सांगितलं की तपास मी आत्ता इथनं ऑर्डर काढतो आहे, तपास शिरोळ करून काढून घेतलेला आहे. उच्च पदस्थ अधिकारी इंडिपेंडंट कुठल्याही पोलीस स्टेशनला नाही, त्याच्याकडे मी हा तपास दिलेला आहे ऑलरेडी त्यांनी सांगितलं. त्यामुळं तपास यांच्याकडे आता राहणार नाही, तपास यांच्याकडे नाही आहे. आणि तपास हा एक स्वतंत्र अधिकारी, मोठा अधिकारी करणार आहे आणि तो अधिकारी हा तपास करेल. एक दुसरं तुम्हाला सांगतो, तुम्ही आता प्रत्येक वेळी आम्ही काय करतो की कुठलीही घटना झाली तर उज्ज्वल निकमांना त्या ठिकाणी PP म्हणून हे करतो, कारण आता प्रत्येक वेळी करून त्यांच्यावर प्रेशर जास्त आहे. तर एक दुसरे आमचे वकील आहेत सतीश माने शिंदे म्हणून,
त्यांची नेमणूक करावी म्हणून आम्ही लगेच लेटर देतो मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांना आणि सतीश माने शिंदे हे प्रकरण हा हँडल करतील आणि तुम्हाला गॅरंटी देतो जसं आमचे काही प्रकरणं झालेले आहेत तुम्हाला आता नवीन माहिती आहे मला कुठं नाव घ्यायचं नाही तर आता जे काही यश आलेलं आहे सेम जे काही आरोपी आहेत सगळ्यांना परत तेवढीच कडक शिक्षा होणार आणि तेवढाच त्याचा फॉलोअप होणार आणि कोल्हापूरमध्ये आता गेल्यानंतर आम्हाला बघूया वेळ आता जर मिळाला तर कोल्हापूरमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणार तुम्ही इथं कुठला जर काही ह्याच्यातला जर काही इथं काही जर तुम्हाला वाटलं की पोलिसांच्याकडून सहकार्य होत नाही किंवा आपल्यातल्या कुठल्याही लोकांच्यावर प्रेशर टाकायचा प्रयत्न केला आणि जे काही आपले साक्षीदार आहेत त्यांच्यावर जर का प्रेशर टाकायचा प्रयत्न केला एक सेकंदात फोन करा कोल्हापूरला हे चालणार नाही हे होणार नाही आणि चालू देणार नाही हे पोलिसांच्या आवारात तुम्हाला सांगतो आणि हे पोलिसांचं जे काही चांगली प्रकरणात त्यांची बदनामी झाल्या त्यांनी शांतपणा करावा हे बदनामी जर का परत आता ही मोठी बदनामी आहे तुम्ही नेऊन मारलंय आणि आता मारायला लावलंय तर मी यांना परत इथं इशारा देतो की यातनं कृपया यातनं लक्ष काढून टाका इंडिपेंडंट होऊ दे आरोपी तेच आहेत आणि त्यांना शिक्षाच व्हायला पाहिजे आणि शिक्षा होईपर्यंत आम्ही कोण स्वस्थ बसणार नाही आहे ही तुम्हाला मी तुम्हाला सांगतो आणि शिरोळकरांना परत सांगतो की परत जर का काय असेल मला केव्हाही फोन करा आमचे सर्व लोक महाराष्ट्रातून तुमच्या पाठीशी आहेत बरोबर थँक्यू या आरोपीच्या धनाजी उठा असं म्हणलं तर धनाजी ते अटक पाहिला मध्ये ज्या घटना घडलेल्या ही अतिशय वाईटच आहे आणि त्याबद्दल आज शिरोळने जी एकी दाखवली जवळजवळ आता जर ही भूमिका मांडायची झाली तर आपण एक संघ आहे थोडंसं आपणालाही गावची एकी ठेवून थोडंसं प्रेशराईज वगैरे शब्द म्हणण्यापेक्षा या लोकभावना आहेत आणि लोकभावना आहेत एक हातातोंडात आलेला मुलगा एक कुटुंब बर्बाद झालेला आज शिरोळमधलं ह्याची आपण मुख्यतः दखल घेतली पाहिजे आणि पोलिसांनाही माझी विनंती वजा इशारा म्हणतो मी याला विनंती वजा इशारा आहे की ह्यातली तुम्ही लवकरात लवकर तपास करून आरोपी अटक केले पाहिजेत सगळे ह्या बाबतीत आम्ही भूमिका आमची ठाम आहे दुसरी गोष्ट म्हणाल साहेब आज आम्ही संध्याकाळी आम्ही शिरोळमधल्या नागरिकांची आम्ही शिरोळमधल्या बैठक घेतो आणि त्या बरोबरच आम्ही पुढची दिशा काय ठरवायची गावांना कुठल्या पद्धतीनं जायचं या सगळ्या गोष्टीत साहेब जर पोलीस ठाण्याकडं अधिकाऱ्यांच्याकडं जर कुठल्याही प्रकारची हयगय झाली या प्रकरणात तर शिरोळवाले शिरोळकर नागरिक हे सहन करणार नाही हा इशारा मी तुम्हाला आज पहिल्यांदा देतो त्याबरोबरच ह्या गोष्टीत जर म्हणाल राजू मानेच्या गोष्टीत जर म्हणाल तर शिरोळ हे आक्रमक गाव आहे ह्याला ऐतिहासिक वारसा असलेलं गाव आहे त्यामुळे पोलीस खात्याला माझा इशारा आहे पहिल्यांदा परत एकदा की आपण अन्याय सहन न करणारं गाव आहे आणि आपणही अतिशय पारदर्शक तपास केला पाहिजे काल होता होता एक घटना घडली साहेब काल संध्याकाळपर्यंत सगळं व्यवस्थित चालू होतं साहेब मी मुद्दाहून तुम्हाला मुद्दाहून अनेकदा सांगतो संध्याकाळी पीआय साहेबांच्या भूमिकेबद्दल मला शंका नाही पण कोणतर वरिष्ठ आलं की बदलला तपासाची दिशा हे गावापुढे आम्ही मान्य करायला तुम्हाला सांगतो हे असं काय घटना घडता कामा नये पाटील साहेबांनी जे सांगितलं आमची आज ठासून मागणी आहे की हा प्रकार हा जो खुनाचा तपास आहे या पोलीस स्टेशन कडं काढून सीआयडी कडे द्यावा त्याचं निवेदन किंवा काय असेल आज साहेबांनी जे सांगितलं दिलेलं असं म्हटले तरी आपण वाटलं तर आपण एस पी साहेबांच्या कडे जाऊन कुठल्याही प्रकारची आणि संध्याकाळी गावात माने गल्ली बैठक कुठे एक मिनिट ह्यात महत्वाचं आहे जे पोलीस अधिकारी ह्यात आज गुन्हेगार आहेत एक मिनिट त्यांना कायद्याच्या वाटा आणि पडवाटा ह्या सगळ्या माहिती आहेत पहिला नाही पहिला पुरावा नष्ट करायचा ते प्रयत्न करतील तर खात्याअंतर्गत तुम्ही पहिला त्यांना अटक करा पोलीस निरीक्षक समीर गायकवाड यांनी ग्रामस्थ आणि पोलीस अधिकारी यांच्यातील तणाव निवळण्यासाठीचा प्रयत्न सुरू केला आणि यातून मध्यमार्ग निघाला पुरवणी जबाब घेऊन पुढील कार्यवाही करणं
अमरसिंह बाळकृष्ण माने यांचा पुन्हा पुरवणी जबाब शिरोळ पोलिसांनी घेतला. यावेळीही वादावादी झाली. अमरसिंह माने म्हणत होते, भुजंग कांबळे घालवाडचे दोघे, एक महिला आणि एक पोलीस अधिकारी यांची नावे कालही मी फिर्यादीत दिली होती, ती का वगळलीत? आज ती घेणार असाल तरच मी पुरवणी जबाब देणार. जुगुल गावडे, धनाजी चुडमुंगे आदी प्रमुखांनी यावेळी पोलिसांनी काल फिर्यादीतील नावे वगळली असं पुरवणी जबाबात मत नोंदवलं असा आग्रह धरला. आणि यात DYSP रमेश सरवदे यांच्याबरोबर मोठी वादावादी झाली. PI डुबल आणि समीर गायकवाड यांनी पुन्हा मध्यस्थी करून अमरसिंह बाळकृष्ण माने यांचा पुरवणी जबाब नोंदवला. नाव सांग. माझं नाव अनिल सदाशिव माने. संबंधित मयत जो होता तो माझा भाऊ होता आणि त्याच्या जो काय मर्डर झाला, आता मर्डरच म्हणता येईल त्या गोष्टीला, तर त्याच्या संदर्भात आम्ही न्याय मागण्यासाठी इथे प्रचंड संख्येने आम्ही गोळा झालेलो आहे. ते काय न्याय मिळाला तुम्हाला? न्याय काय मिळाला नाही, पण काल चर्चा झाल्याप्रमाणे DYSP साहेबांच्याबरोबर चर्चा झाली. संबंधित पोलीस कर्मचारी त्यातमध्ये हजर होता किंवा त्यातमध्ये अंतर्भाव आहे त्याचा, तर त्याचं काही त्यांनी त्याचं नाव दाखल करतो असं सांगितलं, पण त्यानंतर त्यांनी काही नाव दाखल केलेलं नाही FIR मध्ये. त्यासाठी आम्हाला दुसरा पुरवणी जबाब आज आम्हाला परत करणं भाग पडलं. काय मग त्या पोलिसाचं नाव या ठिकाणी आज घेतलं? भुजंग कांबळे म्हणून त्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे, तर त्यांनी ते काल घालतो असं सांगितलं 4 तास चर्चा करून, तर ते घातलेलं नाही काल, म्हणून आज आम्ही घातलं. आज घातलेलं तुम्हाला समजलं काय? आज आता आम्ही घातलंय पुरवणी जबाब आम्ही तयार केला, परत तो सगळ्या लोकांच्या पुढे आम्ही वाचून दाखवला आहे गावामध्ये, आणि त्यानंतर परत आता लोकांची मीटिंग असेल, त्या मीटिंगमध्ये आता बघू काय काय चर्चा होते किंवा त्याच्यावरती आपल्याला ठरेल सगळं. मी दिलीप पाटील, मी मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक आहे. मी आज शिरोळमध्ये आलेलो आहे. आजच्या पेपरमध्ये बातमी जी आली की शिरोळमध्ये एका युवकानं आत्महत्या केली आणि त्या आत्महत्याला काही लोक व्यक्ती जबाबदार आहेत, त्यामध्ये एक पोलीस कर्मचारी देखील आहे, अशा पद्धतीची बातमी आल्यानंतर आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहे. आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला कळालं की काल ज्यावेळी आत्महत्या केली आणि त्यानंतर ज्यावेळी तक्रार दाखल करायला ज्यावेळी ग्रामस्थ गेले, त्यावेळी FIR मध्ये त्यामध्ये काही पोलीस कर्मचाऱ्यांची नावं वगळण्यात आली, आणि त्यामुळं आज परत आम्ही या ठिकाणी दाखल झालेलो आहे. या ठिकाणी जे पोलिसांनी जे काल जे कृत्य केलेलं आहे हे चुकीचं आहे, घटनाबाह्य आहे. कारण ज्यावेळी त्यांनी विष प्यालं, तर विष प्याल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये जयशंकरच्या ज्यावेळी ॲडमिट केलं, त्यावेळी पोलिसांचं तिथं रिपोर्ट केला असताना देखील पोलिसांनी त्यांचा मृत्यूपूर्व जबाब घेतला नाही, ही हलगर्जीपणा आहे आणि ही कायद्यातली मोठी चूक आहे. त्याचबरोबर पोलिसांनी काल स्वतः त्यांच्या नातेवाईकांनी कांबळे नावाच्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव घेतलं असून देखील त्यांनी त्या FIR मध्ये त्याची नोंद केली नाही आणि त्याच्यावर कारवाई केली नाही, आणि या बाबतीत पोलिसांनी त्याला पाठीशी घालायचा प्रयत्न केला. हे प्रकरण सांगलीला देखील अशा पद्धतीचं पोलिसाची प्रतिमा झालेली आहे. पोलिसांनी सांगलीला एका व्यक्तीला मारून जाळून टाकलेलं आहे, आणि आत्ताच्या या आत्महत्येच्या प्रकरणात आत्महत्या करायला लावण्यात पोलिसांचाच हातभार आहे असा आमचा आरोप आहे, आणि ती देखील खराच आहे. आणि आत्ता आम्ही या ठिकाणी पोलिसांना विनंती केलेली आहे की तुम्ही FIR मध्ये नाव घाला. त्यांनी FIR मध्ये नाव घालायचं का अमेंडमेंट करायचं कबूल केलेलं आहे, आता अमेंडमेंट करतील. त्याचबरोबर हे जर प्रकरण जर काही व्यवस्थित हाताळलं गेलं नाही तर आम्ही वरिष्ठपणा मुख्यमंत्र्यापर्यंत ह्याचे दाद मागू आणि हे प्रकरण तडीच नेऊ, आणि ह्या प्रकरणाची चौकशी आता या शिरोळ पोलिसांच्याकडून काढून घेऊन CID किंवा दुसऱ्या पोलीस सक्षम पोलीस अधिकाऱ्यांच्याकडून करावी अशी आमची जाहीर मागणी आहे. आणि जर मागणी मान्य जर का त्वरित झाली नाही, न्याय मिळाला नाही, तर हे आंदोलन महाराष्ट्रभर पेटवायचं आम्ही त्यांना इशारा देतो की हे आंदोलन हे महाराष्ट्रभर पेटवू. पोलीस कॉन्स्टेबल भुजंग कांबळे, निखिल उर्फ बाबूराव खाडे, शशिकांत संभाजी साळुंके, शिंदे नामक पोलीस अधिकारी, अनोळखी महिला यांची नावे पुरवणी जबाबात पोलिसांनी नोंदवल्यानंतर पोलीस ठाण्यासमोर जबाब वाचून दाखवण्यात आला. यावेळी मोठा जमाव पोलीस ठाण्याला घेराव घालून उभा होता, तर दुसऱ्या बाजूला पोलिसांच्या 2 तुकड्या स्टॅकिंग फोर्स जुन्या पोलीस ठाण्यासमोर कार्यरत झाल्या होत्या, आणि तिसऱ्या बाजूला गाव बंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
यावेळी बोलताना बंटी देसाई यांनी शिरोळ पोलीस ठाण्याचे PI उदय डुबल यांच्यावर वरिष्ठांचा दबाव होता असं सांगत तातडीची कारवाई झाली नाही तर शिरोळ गाव बेमुदत बंद ठेवलं जाईल अशी भूमिका जाहीर केली. यावेळी कोल्हापूरचे दिलीप पाटील, अनिल माने, पांडुरंग माने, धनाजी चुडमुंगे यांनी पोलिसांनी निरपेक्ष भावनेतून तपास सुरू करावा, आरोपींना तातडीनं पकडा अशी मागणी केली. सध्या शिरोळात आणि शिरोळ पोलीस ठाण्यात प्रचंड तणाव आहे. महानकर न्यूजसाठी शिरोळहून चीफ ब्युरो गजानन मोहितेसह कॅमेरामन मोहन जमादार. शिरोळमध्ये काल जी घटना घडली त्या घटनेच्या संदर्भात काल तुम्ही गुन्हा नोंद होऊ दे ह्या प्रश्नासाठी शिरोळमधील अनेक नागरिक या ठिकाणी जमला होता. कालची वेळ निघून गेली, आज सकाळी परत या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये तुम्ही आलात, काय विषय आहे? साहेब, काल घडलेल्या घटनेनंतर यामध्ये पोलीस कर्मचारी हे आरोपी आहेत असं सगळ्यांचा हे असल्यामुळे सर्व समाज इथं उपस्थित सगळीजण झालेली आणि त्या पोलीस कर्मचाऱ्यालाही आरोपीमध्ये तुम्ही सामील करून घ्यावं, त्याचं नाव घ्यावं यासाठी सगळा समाज इथं जमलेला, सगळी लोकं जमलेली. लोकांना पोलिसांनी आश्वासन दिले की आम्ही त्याचं नाव आरोपीमध्ये घेतो. त्यानंतर सगळी लोकं परत गेली. त्यानंतर FIR दाखल करून घेतल्यानंतर FIR प्रत तुम्हाला उद्या सकाळी देतो असं पोलिसांच्याकडनं सांगण्यात आल्यावर आम्ही सहकार्याची भूमिका घेऊन सगळीजण इथनं परत गेल्यानंतर आज सकाळी FIR प्रत ज्यावेळी आम्हाला मिळाली त्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याचं नाव वगळण्यात आल्याचं आमच्या निदर्शनात आलं. त्यामुळं पुन्हा एकदा सगळी लोकं इथं जमलेले आहेत, कारण की त्या पोलीस कर्मचाऱ्याला वाचवण्याचं किंवा त्याला कुठेतरी यातनं बाजूला घेण्याचं काम प्रशासन करत आहे असा लोकांचा आरोप आहे आणि त्यासाठी पुन्हा इथं त्याचं नाव त्या FIR घ्यावं यासाठी आम्ही इथं सगळीजण परत जमलेलो आहे. नक्कीच तुमचा जो संशय आहे त्या पोलीस कर्मचाऱ्यावरती आहे आणि त्या पोलीस कर्मचाऱ्याचं FIR नाव घातलं पाहिजे आणि त्याला गुन्हेगार बनवायला पाहिजे असं तुमचं तमाम जनतेचं मत. आमच्या सगळ्या जनतेचं तेच मत आहे. पोलीस कर्मचारी कोण त्याचं नाव त्या पोलीस कर्मचारी भुजंग कांबळे शिरोळ पोलीस कर्मचारी असं त्यांचं नाव आहे आणि त्यांचं नाव आरोपीमध्ये घ्या हीच कालपासून मागणी केलेली, पण त्यानंतरही त्यांनी FIR नाव वगळल्यामुळं आज परत लोकांना इथं यायला लागलं आहे आणि इथं सगळ्यांना इथं जमायला लागलं आहे. याचं कारण फक्त पोलिसांनी त्याला कुठेतरी बाजूला घेण्याचा वाचवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे असं इथं दिसतंय. म्हणजे नक्कीच तुमच्या आम जनतेचं म्हणणं आहे की त्या भुजंग कांबळेला अगोदर आरोपी करा, त्याशिवाय मी इथनं उठणार नाही. होय आरोपी करा आणि त्यासाठी पोलिसांनी तात्काळ निपक्षपणे कारवाई करावी. आपला माणूस आहे, कर्म प्रशासनातला माणूस आहे म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू नये. यासाठी उद्या सगळ्या शिरोळकर जनतेनं गाव बंद मातीच्या दिवशी बेमुदत गाव बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे.